शेतीचा वाढलेला खर्च कमी करणं आणि हवामान बदलाच्या काळात पिकं टिकवणं हे सध्याच्या काळातलं शेती आणि शेतकऱ्यांच्या पुढचं एक मोठं आव्हान आहे. हे दोन्ही आव्हानं पेलण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातल्या नाझरेच्या मोहन कापरेंनी जवळपास 10 एकरांवर डाळिंब पेरू यासारख्या फळपिकांची शेती फुलवली आहे. चला जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागात असलेला पुरंदर हा तसा दुष्काळी तालुका. इथली बहुतांश शेती कोरडवाहू. प्रतिकूल परिस्थितीत इथले शेतकरी अंजीर, पेरू आणि डाळिंबाची शेती करतात. नाझरे गावचे मोहन कापरे देखील 10 एकरांवर फळपिकांची शेती करतात. या पिकांना त्यांना रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरावी लागत होती. यासाठी कापरेंना खूप मोठी रक्कमही मोजावी लागायची. या दरम्यान त्यांना नैसर्गिक शेतीची माहिती समजली आणि त्यांनी शेती पद्धतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. ती सुरुवातीला मी करत होतो काही वर्ष 4-5 वर्षापासून, परंतु रासायनिक शेती परवडत नव्हती आणि झाडही जात होती मर रोगांनी म्हणा कशा खोडकिडीने. परंतु आम्ही जे झिरो बजेटचं तंत्र जे अवलंबलं त्याच्यामुळे झाडं जाण्याचं प्रमाण बंद झालं आणि झाडं जात होती म्हणून आम्ही पेरूची लागवड केली. परंतु तंत्रामुळे काय झालं, झाडंही जाणं बंद झाले डाळिंबीची आणि पेरूची झाडं सुंदर झाली हे पहा, आणि त्याच्यामुळे आता दोन्हीचं उत्पन्न मिळतंय. मोहन कापरे आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं डाळिंब, सीताफळ आणि पेरू यासारख्या पिकांची लागवड करतात. गेल्या 4 वर्षांपासून ते वेगवेगळ्या पद्धतीची शेती करतात. देशी गाईच्या शेण गोमूत्राच्या मदतीनं तयार केलेलं जीवामृत खत संजीवक म्हणून वापरतात. त्याबरोबरच दशपर्णी अर्क आणि इतर सुद्धा कीटकनाशकं ते बनवतात. या सगळ्याचा खर्चात बचत करण्यासाठी त्यांना मोठा फायदा झाला. 4 वर्षापूर्वी झाड लावलं होतं आम्ही, त्या झाडाचा आता दुसरा बार असून आम्ही काय केले की गावरान 2 गाय आहेत आमच्याकडे, 2 गायापासून ही सगळं आम्ही झिरो बजेटचं ही सगळं सत्र केले. आता असा माल आहे की कमीत कमी 25-30 टन माल निघेल. 40-45 रुपया निघाल तरी 13-14 लाख रुपये आम्हाला उत्पन्न मिळेल. ह्यात फक्त 4 माणसं आणि 2 गायचं शेण गोमूत्र सगळं एवढं ह्याच्यापासून आम्ही तयार केले. देशी गायीचं शेण आणि गोमूत्र मातीमध्ये ह्युमस निर्मितीसाठी सर्वाधिक उपयुक्त असल्याचं आढळून आलंय. देशी गायींच्या शेणामध्ये असलेल्या उपयुक्त जीवाणूंच्या जास्तीच्या संख्येमुळे या निविष्ठांची शेतात गरज असते आणि याचाच कापरे यांनी आपल्या शेतात उपयोग करून घेतला. कापरे कुटुंब आज शेतामध्ये देशी गायींच्या शेण गोमूत्रापासून बनवलेल्या निविष्ठा वापरत आहे आणि याचा चांगला परिणाम झालाय. त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च 1000 रुपयांनी कमी झालाय आणि येत्या काळात ही परिणामकारकता वाढणार असून खर्चाची रक्कम देखील 1 लाख रुपयांनी कमी होणार आहे. यामध्ये एका गायीपासून जीवामृत आणि दशपर्णी अर्क वगैरे सगळं बनवून एकाच गायीपासून 0 खर्चामध्ये ही शेती करत आहोत. त्याच्यातून मजुरी वाचते, रासायनिक खर्च 1 रुपया नाही किंवा इतर सेंद्रिय खतांचाही 1 रुपया न करता नेट उत्पन्न तयार होतं. आणि याच्यातून आपण आंतरपिकही घेत आहोत, त्या आंतरपिकातून मजुरीचा खर्च आपण दिला जातो. त्याच्यामुळं राहिलेला जे मुख्य पिकाचा पैसे आहे ते आपल्याला शिल्लक राहत असतात. कीटकनाशकांच्या ऐवजी दशपर्णी अर्क तसंच कडुलिंबाचा अर्क आणि गोमूत्र यासारख्या घटकांचा वापर करून फवारणी केल्यानं त्यांच्या शेतातलं पीक नैसर्गिकरित्या येतं. आज त्यांच्याकडे 3500 डाळिंबाची रोपं, 550 पेरूची आणि 300 सीताफळाची रोपं आहेत. या शेतीसाठीच्या खर्चाच्या रकमेत मोठी बचत साधता येईल आणि ही बचत म्हणजेच आज त्यांची मोठी कमाई ठरली आहे. वेगवेगळ्या आजारावरती एक रामबाण उपाय म्हणून आपण दशपर्णी अर्क तयार करत असतो. दशपर्णी अर्क हा कसा तयार करतात, वेगवेगळ्या 10 पानांच्या पासून जी पानं कडू असतात आणि शिळी वर्गातली कुठली खात नाहीत अशी 10 पानांचा अर्क आपण तयार करतो आणि तो आपण काय करतो वेगवेगळ्या फळबागावरती फवारणी करतो. त्यातून कुठले कीटकनाशक, बुरशीनाशक, कुठल्याही रोगांचा अटॅक त्या फळबागावरती होत नाही. आणि जसं आम्ही 200 लिटर टाकीमध्ये बनवलेला आहे तो 6 महिने आपण तो 40 दिवसांनी तयार होतो आणि 6 महिन्यापर्यंत आपण वापरतो. त्यातलं 6 लिटर ते 10 लिटरपर्यंत आपण ते प्रमाणे एका बॅलरसाठी 200 लिटरच्या बॅलरसाठी घेत असतो आणि ह्या अशा कॅनमध्ये ते भरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वरून स्प्रे करत असतो. कापरेंनी आपल्या फळबागेत तूर, चवळी, हरभरा यासारख्या कडधान्यांचं सुद्धा उत्पादन घेतलंय. शिवाय ते शेतातलं गवत काढत नाहीत, त्यावर ब्रश कटर फिरवून गवत शेतातच कुजेल अशी दक्षता घेतली जाते. याचा शेतातच सेंद्रिय खत निर्मितीसाठी फायदा होतो. या तंत्राच्या सहाय्यानं शेतीमध्ये 1 लाख रुपयांच्या खर्चांची बचत झाली आहे. ह्याच्यापासून आमचे फायदे असे होतात की आम्ही 1 फुटावरती गवत आलं की आम्ही ह्यानी कटिंग करतो. ह्याच्यापासून असे फायदे होतात की मजुरी वाचती आणि ही गवत कट केल्यावरती ही कुस्त कुजून ह्याचं खत तयार होतं आणि तण म्हणजे हे आमचं एक धन आहे. आज शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च आणि हवामानातले बदल यामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय.
अशा वेळेला रासायनिक खतांना सुट्टी देऊन केवळ देशी गायींच्या शेण गोमूत्राच्या भरवशावर शेती होऊ शकते हे मोहन कापरे यांच्यासारख्या शिक्षक शेतकऱ्यानं यशस्वीपणे दाखवून दिलंय. त्यांच्याप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. बाळासाहेब काळे, न्यूज 18 लोकमत, पुरंदर, पुणे.